वासोटा नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखी दुर्गरचना आहे. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाक कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. चला तर मग सुरू करूया या अविस्मरणीय ट्रेकिंगला टीम अंतर्नाथ सोबत. मित्रांनो, वाजले आता सकाळचे 6:30 आणि आता आपण बसमधून बाहेर पडलेलो आहोत आणि या बाजूला एक भारी व्ह्यू आहे, तो व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी. आणि हा आपला बॅच आहे ते. मित्रांनो, या बाजूला इथे माझ्या पाठीमागे हॉटेल सरपंच आहे आणि तिथे आता आपण नाश्ता करायला आलेलो आहोत. आणि हे इथे आपल्या टीम अंतर्नाथचे मेंबर्स आहेत. कोणाचं सांगतात ते पण इकडे बोटवाले आले ना तर 13-13 डिवाइड होऊन बसत जसे होतील तसे, फक्त डायरेक्ट काही गडबड करून आळूचा निवांत जायचं, निवांत यायचं आपल्याला. आणि वरती गेले ना जे कोणी बिस्किट काही जरी असेल तुमच्याकडे वेफर्स बिस्किट, तर त्याचे ते बॉटल वगैरे सगळं जे काही घेऊन गेले ना वापस खाली आला यूज करताना, कारण की तिथे जर फेकलं तर अलाउड नाही तिथे. ऍक्च्युली आपल्याला जाताना 500-500 रुपये डिपॉझिट द्यायचे त्यांना, पर बोट 500 रुपये घेणार ती, 3 बोटचे 1500 जाणार आहेत. आणि जर त्यांना जर नाही दिसलं तर ते पैसे देणार नाहीत आपल्याला, ठीक आहे, वापस. तर त्याच्यासाठी ते कंपल्सरी घेऊन यायचे. आणि 5 वाजताच्या पुढे ऍक्च्युली अलाउड नाही आहे, जर कोणी 5 वाजताच्या पुढे दिसले ना जाताना तर त्यांना जाऊन देत नाहीत, खाली जा म्हणतात, रिटर्न पाठवतात. त्यामुळे व्यवस्थित जायचं, व्यवस्थित यायचं. आणि ओके, त्या काकाच्या पाठीमागे जा. तर मित्रांनो, आता आपल्याला बोट मिळालेली आहे, आपला लीडर समोर आहे पुढे. प्रत्येकाच्या मालकीचे आहे, माझ्या मालकीचे. हा काय ठीक
भोग राजन किल्ला बांधलाय त्याच्यानंतर काय केलीन होऊन गेली त्याच्यानंतर शिवाजी महाराज आले अशा प्रत्येक जणाने चंद्रराव मोरे असे राजे होऊन गेले. आता जे कडीलोट करायचे किंवा कैदे आणून ठेवायचे ते हा किल्ला वासोटा किल्ला मग त्यांना जायला वाट नाही काय नाही. पहिलं जंगल होतं हे धरण नव्हतं तर तिथं आणून ठेवायचं आणि एखादा आरोपी असला तर कडी लोट करायचा. हा कधी पूर्वी गेलोय त्याला आता वाट नाही. हा जंगल झालं सगळं जुना वासोटा नवीन किल्ला नागेश्वर हे सगळं बघितले. धरण 65 किलोमीटर. लुट गए तो लुट गए हम तेरी मोहब्बत में. मित्रांनो आता आपला बोटीचा प्रवास संपलेला आहे आणि आता इथे बोट आपण लावणार आहोत. आलो आहेत आपले ड्रायव्हर आणि आपल्या तिन्ही बोटी आलेल्या तिथे. हे बघा आणि आता आपल्याला इथे उतरायचंय. हे दीपक मित्रांनो आता आपण बोटीमधून उतरलेलो आहे आणि आता आपल्याला ट्रेकिंग करायला जायचंय. या बाजूला सगळे आपले मेंबर्स आहेत. या बाजूला आपला मेन लीडर आहे. चला 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 सगळे आलेत ना रे आपले. चला मित्रांनो इथे या बाजूला बॅगचं चेकिंग होत आहे आणि म्हणजे आपण किती प्लास्टिक घेऊन जातोय गडावर ते परत घेऊन येण्यासाठी इथे बॅगेचं चेकिंग केलं जात आहे. चढवायचं का आपल्याला नुसतं चढवायचं. शेवटी आम्ही बारामतीचे त्यामुळे समोर जागा ना. मित्रांनो आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि आजूबाजूला तुम्हाला बरीचशी झाडं वेगवेगळ्या वनस्पती दिसत आहेत आणि पक्ष्यांचे आवाज सुद्धा येत असतील. छोटासा ओढा इथे आणि या ओढ्याच्या पलीकडे गेल्यावर ते छोटस मंदिर आहे. ते आता मंदिर आपण बघायचं आहे. मित्रांनो आपल्याला एक समोर मंदिर दिसत आहे म्हणजे पडदड झालेली आहे त्याची आणि समोर दगडात कोरलेला मारुती आणि गणपतीची मूर्ती आहे.
मित्रांनो, आताचा पॅच खूप खूप म्हणजे खूपच कठीण होता. एकदम सरळ अशी दरी आहे आणि मध्ये दगड भरायला आले. त्या दगडांच्या सहाय्याने वरती यायचं होतं आणि खूप दमायला झालं आहे. पण इथे लहान लहान मुलं सुद्धा येऊन चढत आहेत. ते खूप भारी वाटतं इथे येऊन. मित्रांनो, समोर तो गड दिसतो आपल्याला, तिथे जायचंय आणि आपण कुठून आलेलो ते दाखवतो तुम्हाला. त्या बाजूला कोयनेचं बॅक वॉटर दिसतंय, तिथून आपण आलेलो. आणि आजूबाजूला डोंगर दिसतात बघा. झालं पोहोचलो ना. मित्रांनो, फायनली आता आपण गडावर पोहोचलेलो आहोत. खूप दमायला झालंय. या बाजूला गड आहे आणि या बाजूने आपण आलेलो. हे एवढेच आहेत आणि इथे टीम अंतरनाथचे उपाशी मित्र मंडळ दमलेले आहेत, बसलेले आहेत, आराम करत आहेत. आम्ही वाट बघतोय. मित्रांनो, या बाजूला तुम्हाला दोन पाण्याच्या टाक्या दिसत आहेत आणि हा आपला लीडर आहे समोर. निघतोय का आपण फोटो? ए जुना वासोटा कुठे? चालते जा. Thank you.
मित्रांनो, माझ्या दोन्ही बाजूला तुम्हाला दरी दिसते आणि मधून आपण चालतोय आणि या बाजूला तुम्हाला दोन सुळके दिसत आहेत. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला दोन सुळके दिसतात. तो पुढचा सुळका आहे तो नागेश्वरचा सुळका आहे आणि हा खाली जो पट्टा आहे तो कोकणचा पट्टा आहे. आणि जेव्हा यात्रेच्या वेळेला तिकडून कोकणातून इथे वरती लोक चालत येतात, ते खाली जे गाव आहे ते चोरवणे गाव आहे आणि तिथून इथे वरती चालत येतात. काही नाही, मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा पाणी खूप जास्त स्वच्छ होतं आणि आले आम्ही थकवा जावा म्हणून पाय टाकून इथेच बसलेलो आणि तोंड वगैरे धुतलं होतं. सो इथे बाजूनी साईडने आपण बसू शकतो पाय टाकून. आज 10 मिनिटं जशी आपण तिथे बसलेलो होतो बस. आता पाणी खूप खराब आहे पण मित्रांनो, इथे टीम अंतरनाची एक काय सहकारी सुकन्या आपल्याला एक परफॉर्मन्स सादर करून दाखवणार आहे, तर ते ऐका. एक ओके. दीप ज्वलो सन्ध्याय हृदयर जनालय, दीप ज्वलो सन्ध्याय हृदयर जनालय, कान्नार खाचा शुधु रेखेछि ओ पाखी से दो आसेनि तुमि भालोबासोनि स्वप्नेर जाल ब्रिदा बुनेछि मने पड़े रुबिराय कविताय तुमाके एकदिन कोटो करे डेकेछि आज हाय रुबिराय डेके बोलो आमाकी तुमाके कोठाय जानो डेकेछि मेरी भीगी भीगी सी मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए जैसे मेरे सपने बिखर के जले मन तेरा भी किसके मिलन को अनामिका तू भीतर से मेरी भीगी भीगी सी आता बात बता रहा नाच पण भारी होतं की नाही वाट लागली होती आणि हे माझा फर्स्ट ट्रेक आहे. खूप छान मस्त वाटलं मला ऑनेस्टली. तुम्ही कधी कल्टी मारलेली वरती. हां, राजदीप कदम. तर मित्रांनो, आता उतरायची वेळ झालेली आहे आणि आता आपण किल्ला उतरायला स्टार्ट केलेला आहे. वाजलेत किती? 2:15 वाजलेत. बघूया किती वेळ लागतो किल्ला उतरायला. तुम्ही वरती पोहोचून खाली परत यायला सुरुवात करा. अरे वरून
मित्रांनो, आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.